नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत आर्द्रता व ढग यामध्ये ढग याविषयी माहिती अभ्यासूया तर बालमित्रांनो मागील भागामध्ये आपण त्या ठिकाणी सांद्रीभवन प्रक्रिया अभ्यासली घनीभवन प्रक्रिया अभ्यासली सांद्रीभवन म्हणजेच वातावरणातील बाष्पाचे जलरूपात रूपांतर होणे म्हणजे सांद्रीभवन जलरूपात रूपांतर होत असताना वातावरणातील सूक्ष्म अशा क्षार सूक्ष्म धुलीकन या भोवती हे जलरूप त्या ठिकाणी जमा होतात आणि त्यामधून वेगवेगळे दव दैवर धुके व ढग तयार होतात हे आपण पाहिलं त्यामध्ये त्या जमिनीलगत दव दैवर धुके तयार होतं तर जमिनीपासून उंचावर ढगामध्ये त्याचं रूपांतर होतं ढग हा जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचाच प्रकार आहे वातावरणातील सूक्ष्मकणांभोवती सांद्रीभवन होते व त्यामधून ढगांची निर्मिती होते ढगातील जलकण हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे जवळजवळ ते वजनविरहित असतात म्हणजे त्यांना वजन, वजन नसते आणि मग अशा अवस्थेमुळे वजन विरहित अवस्थेमुळे ते हवेमध्ये तरंगत राहतात म्हणजेच ढगांना हवेमध्ये तरंगण्याची जी क्रिया आहे त्याचं चा कारणच आहे की जे जलकण तयार झालेले असतात भवनाचे जलकण आणि हिमकण यांना वजन नसतं वजन विरहित अवस्थेत असल्यामुळे त्या ठिकाणी ते, ते हवेमध्ये तरंगत राहतात म्हणून ढग त्या ठिकाणी हवेमध्ये तरंगतात वर, वर, मकन, तरंगत तरंगत हे आपण लक्षात ठेवूया सांद्री भवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर बघा वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत राहतात हवेतील धुलीकणाभोवती ते एकत्र येतात तरंगत असताना हवेतल्या धुलीकणाभोवती हे सूक्ष्म जलकण हिमकण एकत्र येतात एकत्र येऊन त्याचा मोठा आकार तयार होतो आणि त्या आकारालाच आपण ढग असे म्हणतो त्या समुच्चयास एकत्र आलेल्या त्या कणांना सूक्ष्म जलकणांना हिमकणांना आपण ढग असे म्हणतो तर बालमित्रांनो मग हे ढग हवेमध्ये वरती का तरंगतात काय कारण असेल सुरुवातीला ते सुट्टे कण असतात त्यावेळेस ते वजनविरहित असतात म्हणून वरती तरंगतात परंतु हे कणांचा समुच्चय झाल्यानंतर तरीसुद्धा त्याचं ढगात रूपांतर झाल्यानंतरसुद्धा हे हवेमध्ये तरंगत राहतात त्याचं कारण असं आहे की या ढगांना हवेचा एक जोरदार खालून वरती नेणारा प्रवाह त्या ठिकाणी ढगांना वरती तरंगत ठेवतो त्या प्रवाहाला ऊर्ध्वगामी ऊर्ध्वगामी प्रवाह असे म्हणतात म्हणजे हवेचा जो ऊर्ध्वगामी प्रवाह असतो तो प्रवाह त्या ढगांना हवेत तरंगत ठेवण्यासाठी मदत करतो म्हणजे तुम्ही पतंग उडवताना पाहिलेला असेल पा पतंग सुरुवातीला वर जाताना अडखळतो परंतु एकदा विशिष्ट उंची प्राप्त केल्यानंतर पतंगाला त्या ठिकाणची खालची ऊर्ध्वगामी हवा खाली येऊ देत नाही आणि पतंग त्या विशिष्ट उंचीला तरंगत राहतो किंवा वरवर जातो तसंच त्याचप्रमाणे हवेचा ऊर्ध्वगामी प्रवाह हो। ढगांनासुद्धा हवेत तरंगत ठेवण्यास मदत करतो तर बालमित्रांनो अशा प्रकारे ढग कसे तयार होतात आणि ढग हवेमध्ये कसे तरंगत राहतात याविषयी माहिती आपण अभ्यासली पुढील भागामध्ये आपण ढगांचे वेगवेगळे वे वे प्रकार अभ्यासूया